टबक टबक ए पिंकी ए चिंकी तुम्हारे आप को सम पिंकी चिंकी मनो बोलू का प्रांजल बोलू ए चिंकी तुम्हारे मेरे घर के आगे पैर से टबक 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 चल के ओ गॉड चल के आई है पिंकी चिंकी के पास चल अपन ए पिंकी ए चिंकी तुम्हारे मेरे घर के आ गई पैरों से टबक 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 चल के ओ बाऊ 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 ए टकला ए टकला पड़शी ना केस सही थी ना तिचे आता टकल वाढायला लागले आता थोड थोड आहे का नाही वाढले टकल गड थोडस आली का आली अंडा खादर अंडा खाना सर्दी जाती है नी दर खा चांगला असते दर मीठ टाकून देऊ काय खा त्रिषा दर तुला चल आली का दर दर तर हाय सर्वांना तर स्वागत करते आपले यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आहे सगळे मस्त ना मी पण मस्त आहे तर आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुझं खूप सारं स्वागत करते तर चपात्या करते कारण चपात्याचं पीठ आज व्हेजच बनवायचं होतं म्हणून चपात्या जास्त बनवायच्या होत्या तर त्या कारण मी आज कारण कधी कधी काय होतं चपात्या बनवण्याची गरज नाही पडत कारण की सकाळच्या चपात्या शिल्लक असतात चिकनचं कालवण वगैरे असल्यानंतर पण जेव्हा कधी व्हेज बनवायचं म्हटल्यानंतर त्यावेळेस मला चपात्या बनवावेच लागतात तर चपात्या बनवते आणि मी कसं आहे आज मी परातीत मळते रोज मी छोट्याशा कटोऱ्यामध्ये मळत असते तर आता भात पण टाकला आहे थोडासा भात कारण सकाळचा थोडासा भात शिल्लक होता तर त्या कारणाने थोडंसं टाकते कारण खूप वाया जातो भात कारण संध्याकाळचा जास्त टाकला ना सकाळी तो भात वगैरे खावा लागतो त्याच्यामुळे मी संध्याकाळचं काय करते कमीच टाकते थोडंसं तर आता इथं प्रिषा आहे तर रेकॉर्डिंग करताना थोडंसं ती हे करून टाकते रडते थोडंसं तर आता तिला शांत बसवलं आहे तर आता इथं भात टाकलेलं आहे आपल्याला भात टाकलेलं आहे आणि कसं असतंय भात आणि चपात्या झाल्या ना असं वाटतं आपलं अर्ध काम झालेलं आहे तर व्हेज स्वयंपाक बनवायचं म्हटलं ना त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये भरपूर प्रकारचे आयटम बनवावे लागतात जसं की डाळ भात कंपल्सरी थोडीशी सुकी भाजी थोडीशी पातळ भाजी असं बनवावं लागतं कधी कधी त्याच्यामुळं ना असं चिकनचं कालवण आपण फटकन असं बनवून मोकळे होते चिकनचं कालवण आणि चपात्या आणि फक्त भाकरी बनवावं लागतात कधी कधी जास्त तर आम्ही चपात्या नाही खात सकाळच्या शिल्लक असतात पण एखादी दोन भाकरी करायची म्हटलं तर काही टेन्शन नसतं तर माझे केस बघू शकतं मी बरोबर वेदांचा बड्डे काल होता तर वेदांच्या बड्डेच्या दोन दिवस अगोदर मी केस म्हणजे मागच्या वर्षी नाही तर तुम्ही म्हणता दोन तीन दिवस झालं तर मागच्या वर्षी बड्डेचे केस कापले होते कारण त्याचा बड्डे होता आणि ताई माझं स्वागत करणार होतं कारण मी केस कापले होते पण परत आहे तेवढीच वाढले तर असं वाटतं परत एकदा कट मारावं कारण की खूप केस गळत आहेत पण कधी कधी असं वाटतं केस छान आहेत आणि जेव्हा आपण कधी साडी वगैरे नेसतो त्यावेळेस ती वेणी आहे केसावरची तर खरंच खूप छान दिसून जाते कधी कधी आपल्यालाच आपल्या केसांचं कौतुक वाटतं पण कंटाळा येतो कधी कधी एवढं सर्व विचारायचा वगैरे तुम्हाला तर माहिती मी जास्त तर केसांची वेणी वगैरे घालत नाही माझे वरतीच बांधलेले असतात चॉपने कारण स्वयंपाकात केस गेला एक तरी गेला भाजीत केस सापडला बापरे आई जेवतच नाही काय काय ना केसाची एवढी चीड असते का नाही तर आता केस जरी निघलं ना तरी आई आमचे पप्पा पण तशीच करायचे लगेच जेवण हे करायचे स्टॉप करायचे आणि केस कधी निघतो कधीतरी मेथीच्या भाजीत वगैरे जे निसाईच्या भाज्या असतात आणि त्याच्यात कारण आपण निसताना शक्यतो मी खूप जपते कारण ह्या गोष्टी मी होऊन देत नाही त्याच्यामुळे माझे केस वरती बांधलेले असतात आणि कधीच्या नावातून अशी वेणी वगैरे घालते पण आमच्या आईनं खूप चिड आहे ह्या गोष्टीची त्याच्यामुळे मी सर्व जपूनच करते आता मेथीची भाजी त्याच्यामध्ये
मिरची आणि शेंगदाणे तर बारीक कूट केलं आहे. काही काही मी तिच्या भाजीमध्ये मुगाची डाळ वगैरे पण टाकतं. तर आता मी अर्धवट काम तसंच ठेवले, 3 चपात्या केलेल्या आहेत पप्पांपुरत्या, कारण की ते लवकर आले तर त्यांना जेवायचं आणि दोन्ही गॅस बुकिंग होते. एका याच्यात मी भात टाकलेला आणि चपात्या करत होते. बरं होतं का सांग? मग उद्या सुट्टी घे, कारण तुझं तसं पण दुखत आहे. मग उद्या तुझ्या चॉईसच्या राखे आलू, मग मस्त बांध. चालं बर, ठीक आहे, घे सुट्टी. सांगेन ना मी. रडू नको, जा बाबांना मोबाईल देऊन जा, जा देऊन मोबाईल, रडू नाही, हास स्माईल कर. हां आता सर्व स्वयंपाक झाला आहे. एकीकडे मी डाळ टाकली कुकरमध्ये आणि शेंगा पण भाजून ठेवल्यात गरमागरम, कारण भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या पप्पा आणि पप्पा ना येताना काही ना काही खायला घेऊन येतात. त्यांचं एक विशेष असं, कधीच त्या मोकळ्या हाताने आलेलं आहेत. काही काही ना सवय असते बघा, काही ना काही खायला आणायचं. अंडा आणतील मुलींसाठी किंवा भुईमुगाच्या शेंगा आमच्यासाठी, म्हणजे ते पहिल्यापासून त्यांना सवयचं बघा. एखाद्याला सवय असते की खायला घेऊन जायचं, तर ते कंपल्सरी काही ना काही रोज आणतात, रोज एक दिवस खाणार नाही. कारण नारळाचं पाणी मध्ये तर एवढं नारळाचं पाणी आणायचे की आम्हाला सर्दी झाली नारळाचं पाणी पिऊ पिऊ. नंतर मग सर्वजण भाऊजी ते जेवायला येतात, ते तर हे काय करतात भाऊजी आणि हे पप्पा ते सोबतच जेवतात. आणि आई तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात उशिरा जेवतो सगळ्यांचं झाल्यावरती, ते इथं आल्यापासूनच करत. तर आईना आई सगळ्यात उशिरा जेवतो, त्यांना आता सवय लागली. तर हे दोघं भाऊजी आणि हे दोघं जेवल्यानंतर मग माझी जेवायची बारी आली. तर पुरींना मी पण चारलं नव्हतं, त्याच्यामुळे मी म्हटलं त्यांना पण चारावं आणि मी पण जेवावं. आणि नंतर मग दोघी तर काही प्रेशाची परेशान करत होती जेवताना, सारखी ताटात पाय दे, कुठं काय दे, सुसुकरण जेवताना, शिशीकरण, काही ना काही. मी जेवायला बसलं ना हे सगळे अडथळे येतातच, मला जेवता जेवता उठवावं लागतं. पण काय करणार, सवय झाली. प्रांजल पण तसेच करायची, सगळे लहान लेकरं तसेच करतात शक्यतो. करा डान्स, करा. अयो अयो, करा करा. सावन बरसा बिजली, सावन वो काय, सावन बरसा बिजली, काय म्हणते मला वेड लावले 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 मला येड लावले, खरी येड लावले मला वेड लावले. कोणता डान्स आहे यो, कोणता डान्स आहे? नंतर जेवण वगैरे सर्व झाल्यावरती मी भांडे वगैरे सर्व किचनमध्ये नेऊन ठेवते, बेड वगैरे सर्व झटकते. नंतर मग आई झाडू मारतात, हॉल किचन बेडरूम सगळं झाडू मारतात, कारण प्रेशर तोपर्यंत ह्यांच्याकडे खेळत असते. मग मी भांडे घासते, कारण एक एक काम होऊन जातं लवकर. मला एक तिला सर्व करायचं म्हटलं तर प्रीशा पण कधी कधी आईंकडे जास्त रडते ना, तर आई मग त्या आईचं म्हणणं असं मीच केलेलं का नाही. मग आई मी झाडू वगैरे मारतात सगळं आणि मग मी तोपर्यंत भांडे वगैरे घासते आणि पटकन होऊन जातं. दोघीच्या दोघी काम करायला लागलो ना तर पटकन होतं ना. आई कॅमेरा चालू असल्यानंतर आई स्वतःला सावरतात, कारण की आपला पदर वगैरे कुठं पण गेलेला असतो त्याच्यामुळे. तर कॅमेरासमोर मी तसं पण त्यांचं एकदम व्यवस्थित शूट करत असते, काही चुकीचं असलं तर ते कट करून घेते. आणि मी एक रील्स काढला आहे, तुम्हाला नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करेन तो रील्स. तर सहजच आईने नंतर सांगा फोन केला तर म्हटलं अरे याच्यावरती आपला एक व्हिडिओ होऊ शकतो, कारण एक व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती बघितलेला. तर त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आयडिया आली आणि आईसोबत तो रील्स काढलेला आहे, तो नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडेल कसं बघायला, तर मला नक्की सांगा. तर आता आई मस्त झाडू मारत आहेत. तर चला मग आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करूया, भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.
आई मस्तपैकी रात्री सगळं एकदम बेड खालून वगैरे सर्व स्वच्छ झाडू मारतात. असं आईचं काम म्हणजे एकदम स्वच्छ. जेव्हा मी गावावरून आलते तेव्हा घर पण असं एकदम आईंना असं पसारा वगैरे अजिबात आवडत नाही. त्यांना सगळं स्वच्छ बेड आपण तरी कधी झाडत नाही पण आई एकदम स्वच्छ राहतात बेड खालून वगैरे. तर चला आईंचं म्हणजे पहिल्या काळातल्या महिलाच तशा असतात बायका. त्यांना कामाचं कधीच कंटाळा येत नाही किती वय झालं तरी पण आपल्यासारख्यांना कंटाळा येतो कधी कधी. तर चला बाय बाय सर्वांना भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांनी आपापली काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका.